एक आहे हेमंत सोरेन यांना अटक, कशासाठी? मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवसा म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली, ही बातमी आले. आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. म्हणजे शिखर बँकेच्या 25,000 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. स्वतः नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान मोदीजींनी NCP वरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते? आणि 4 दिवसात गेले ना तिकडे. आता काय उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू, उपमुख्यमंत्री करू, हे मोदी गॅरंटी आहे. ये मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या, जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील. ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि नाही आलात तर तुरुंगात जा. अरे सगळेच काही नेबलट आणि लाचार नसतात. आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं.